घाटकोपरची दहीहंडी केवळ देशात नव्हे तर विदेशात सुद्धा पाहिली जाते. आठवले साहेब सगळ्यांना हात दाखवतात, आपण देखील टाळ्या वाजवून आपलं जे फेसबुक आहे राम कदम पेज जे आहे त्या पेजवर मगाशी एक कॉमेंट अमेरिकेतून आली, लंडनहून आली, अनेक ठिकाणी ही हंडी पाहिली जाते. आणि भारतातल्या सगळ्यात मोठ्या दहीहंडीची सुरुवात ज्याला आपण म्हणतो ओपनिंग ही माननीय रामदास आठवले साहेबांच्या हातून झाले. साहेबांचं भाषण मी यूट्यूबवर अनेकदा पाहतो, त्या प्रत्येक भाषणातून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि एक कार्यकर्ता म्हणून मी सांगतो, आठवले साहेबांनी पूर्ण त्यांचं आयुष्य या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व समाजांसाठी अतिशय त्यागपूर्ण आणि समर्पित जीवन जगणारे माननीय रामदास आठवले साहेबांसाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवूया. आणि मी आठवले साहेबांना म्हणेन की साहेब, या ठिकाणी सर्वच मीडिया आहे आणि सगळा मीडिया तुमच्या लाईव्ह आता कविता म्हणा किंवा तुमचं भाषण म्हणा लाईव्ह पूर्ण महाराष्ट्र आणि देश पाहतोय. थोडं मराठीत आणि हिंदी मीडिया आहे म्हणून थोडंसं हिंदीत, आता कन्नड मीडिया असं तर मी असं नसतं म्हणालं की थोडं कन्नडमध्ये, पण आपण संबोधित करावं. या ठिकाणी उपस्थित असलेल्या घाटकोपर मधील सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी प्रचंड संख्येनं आपण सर्वजण इथं उपस्थित आहात. मी सांगतो की राम कदम यांची कुणी करू नका निंदा, राम कदम यांची कुणी करू नका निंदा, कारण घाटकोपर मधला हा देशभर असतो प्रसिद्ध गोविंदा. ज्याने अनेक लोकांचा या ठिकाणी बंद केलेला आहे धंदा, ज्याने अनेक लोकांचा या ठिकाणी बंद केलेला आहे धंदा, कारण हा आहे नरेंद्र मोदींचा सच्चा बंदा. आता राम कदम देणार आहेत या ठिकाणी दवंडी, राम कदम या ठिकाणी देणार आहे दवंडी, आणि मी फोडणार आहे सामाजिक समतेची अंडी. तो मुझे बहुत बड़ी खुशी है कि राम कदम एक कदम पे कदम बढ़ाने वाला एक नौजवान है. उनके माताजी का उनका आशीर्वाद है और वो जहां भी जाते हैं वहां चुनकर आते हैं. मुझे भी चुनकर आने की आदत है, मैं जहां भी जाता हूं वहां चुनकर आता हूं. तो वो वहां भी थे तब चुनकर आए, अब यहां भी आए यहां भी चुनकर आए, अगर मेरे पास आएंगे तो भी चुनकर आएंगे. तो एक बहुत ही कार्यकर्ता अच्छा है और ये थर लगाने वाले लोग अभी देखते हैं 2019 की हंडी कौन फोड़ते हैं. अभी हमारे नरेंद्र मोदी जी की टीम बहुत ही स्ट्रांग है, उसमें राम कदम भी है, देवेंद्र फडणवीस है, नितिन गडकरी है, मैं भी उसमें हूं और मैं एकदम ऊपर जाने वाला हूं. मतलब नीचे से मैं ऊपर जाने की मुझे आदत है और 2019 की जरूर जो भी पार्टियां कोशिश करेगी लेकिन वो हंडी तक पहुंचने के पहले ही गिर जाएगी. कांग्रेस ज्यादा थर पर नहीं जा सकती है, पांचवें छठे स्तर से गिर जाएगी, लेकिन हम दसवें ग्यारहवें स्तर तक जाएंगे और 2019 की हंडी हम फोड़ देंगे, तोड़ देंगे. लोगों को अगर न्याय देना है तो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जरूर जरूर हम वो हंडी
इसलिए हम पुढ़े गए, उसमें से जो दही है ये दही सबको हमको खाने के लिए देना है, जो लोनी है ये लोनी सबको खाने के लिए देना है, गरीबों को न्याय देना है। और इसलिए आज यहाँ बहुत सारे बड़े बड़े गोविंदा पथक इधर आते हैं, और मैं पहली बार मैं इधर आया हूँ, क्योंकि पहले दूसरे पार्टी में थे उधर मैं नहीं जा सकता था, इसीलिए मैं इधर आया हूँ। अभी हमारे नजदीक आ गए हैं और इसीलिए आज उनका निमंत्रण मुझे मिला, और मैं इतनी उम्मीद करता हूँ कि हमारा दलित समाज, हमारा बुद्धिस्ट समाज, अम्बेडकरी समाज, बहुजन समाज, हम सब लोग मिलकर अभी जो यहाँ आपको सहयोग देते हैं, तो मुझे लगता है कि हम सब लोग मिलकर आगे बढ़ेंगे। और राम कदम जी को मतलब हमारे बहुत ही अच्छे राम कदम है, मेरे बहुत ही अच्छे मित्र राम कदम जी है, मेरे बहुत ही अच्छे मित्र, क्योंकि मेरे दिल में है जय भीम जय महाराष्ट्र का चित्र। आणि हे है धोंडूबाई के पुत्र, ये है धोंडूबाई के पुत्र, इसलिए ये है मेरे मित्र। तो मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी बरीचशी गोविंदा पथक मोठ्या संख्येने येत असतात, आणि या ठिकाणी विमान हे घर 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 करत पुढत जातंय, आणि या ठिकाणी दही अंडीची पथक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। प्रचंड गर्दीमध्ये आजचा हा आपला सोहळा लाईव्ह असतो, अनेक न्यूज चॅनलवरती राम कदम यांची दही अंडी सगळे लोक पाहत असतात, त्यामुळे मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आता मला सुद्धा दही अंडी फोडायची आहे। 2019 नंतर फोडतोच आम्ही, पण त्याच्या अगोदर ही दही अंडी मला फोडायची आहे। सामाजिक समतेची समरसतेची जी अंडी आहे ही अंडी मी फोडावी अशा पद्धतीची राम कदम यांची इच्छा आहे, पण मी हीच अंडी फोडून मी थांबणार नाही। मला 2019 मध्ये मला काँग्रेस राष्ट्रवादीची अंडी फोडायची आहे, त्यामुळं मी नंतर ती फोडणारच आहे। पण या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो, आणि या कृष्ण जन्म अष्टमीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्या देशभरातल्या हिंदू बांधवांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि सामाजिक न्याय खात्याचा नरेंद्र मोदींच्या सरकारमधला राज्यमंत्री म्हणून मी सर्व देशभरातल्या लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो। सभी देशवासियों को मैं शुभकामना देता हूँ। मैं करता हूँ देश के दुश्मनों का सामना, मैं करता हूँ बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान के दुश्मनों का सामना, और मैं देता हूँ राम कदम को शुभकामना। और इन्हीं शब्दों के साथ मैं दो शब्द खत्म करता हूँ। जय भीम जय भारत जय महाराष्ट्र। नुकताच मला अशोक दुबेनी फोन करून सांगितलं की वरुण धवन बोलवायचं का अंडीला, जोरात जरा बोलवायचं। आठवले साहेबांसाठी एकदा जोरदार टाळा वाजवा। कोणत्याही क्षणी वरुण धवन या ठिकाणी दाखल होत आहेत काय? या ठिकाणी आठवले साहेबांचे चिरंजीव आले, जीत आठवले, ये बेटा इकडे, जीत आठवले, जोरदार टाळा होऊन जाऊ देत। जीत एकदम हिरोपेक्षा हिरो सारखाच दिसतो, एकदम छान। बरं आठवले साहेब एक मिनटं बघतो, ही मी आठवले साहेबांना एवढंच सांगू इच्छितो, सगळे न्यूज चॅनल या ठिकाणी कव्हर करतायत, ही आजची ही भारतातली घाटकोपरची सगळ्यात मोठी हंडी आहे, आणि ही हंडी एक संदेश घेऊन आली आहे, आणि तो संदेश असा आहे की घरात आई वडिलांना दुःखी करणारा आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही, याचा उद्घोष करत आई वडील हेच साक्षात परमेश्वर आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करणारी, हा संस्कार या देशातल्या घराघरात पोचवणारी ही भारतातली सर्वात मोठी दहीहंडी आहे। आठवले साहेब आपण आलात, आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत, मी स्वतः तुमचा प्रचंड चाहता आहे, पण आज मात्र आपल्या उपस्थितीमध्ये संबंध देशाला एक निरोप द्यायचा आहे, एक संदेश द्यायचा आहे आपल्या माध्यमातून, की माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन
जो गरीब असेल, जो गांजलेला असेल, जो दुःखी असेल, त्याच्या आयुष्यामध्ये सुख निर्माण करण्याचा आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आठवले साहेबांच्या हातून हंडी वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण सामाजिक समरसतेची हंडी आज माननीय आठवले साहेबांच्या हातून आपण फोडतो आहोत. बोल बजरंग. हा म्हणजे राम कदम आहे माझा चाहता, राम कदम आहे माझा चाहता, मी जातो इथून त्यांना पाहता पाहता. अरे काय तोडलं? माननीय आठवले साहेबांच्या हातून सामाजिक समरसतेची हंडी फोडतात. सोबत माझे उज्जैनहून आलेले परम पूज्य गुरुजी आणि आठवले साहेब या दोघांच्या हातून आपण ही हंडी फोडतो आहोत. ज्यांनी माझ्यावर लहान भावासारखं प्रेम केलं त्या माई देशमुख या ठिकाणी आहेत. इथे समोर लोकांना दिसू देत. एक मिनटं इथे इथे मध्ये कोण लोकांना दिसू देत. या साईडला ही सामाजिक, जर आपण खाली बसून घ्याल म्हणजे लोकांना पण दिसेल. खाली बसून घ्या अजित, सगळेजण खाली बसून घ्या. ये वर ये, वर ये, वर ये राजू, वर ये, खाली बसून घ्या. लोकांना दिसलं पाहिजे. या साईड बरोबर आहे, बरोबर. ही सामाजिक समरसतेची हंडी असं सांगते की जातीभेदाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोरगरिबाचं कल्याण झालं पाहिजे या महाराष्ट्रात नव्हे सबंध देशामध्ये. एक काम करा, सगळ्यांना करता येईल थोडंसं पाठिवा, सगळे पाठिवा. दोन मिनटं सगळे पाठिवा. आपण करूया, सगळ्यांना कव्हर करता येईल असं करूया. एक मिनटं, दोन मिनटं पाठिवा, कारण तिथे ना जो सेंट्रल कॅमेरा आहे त्याला मिळत नाहीये. एखाद्याच्या घरची आई आजारी असते तेव्हा मी त्याला त्याचा पक्ष विचारत नाही, त्याची जात विचारत नाही, त्याच्या घरावर कोणता झेंडा आहे ते देखील पाहत नाही. एवढंच बघतो की त्याची आई आजारी आहे, तिचं ऑपरेशन करायचंय, तर ती माझी स्वतःची सुद्धा आई आहे असं समजून राम कदम त्या आईचं ऑपरेशन करून देतो. मनापासून सांगा, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. यालाच म्हणतात सामाजिक समरसता. आणि या सामाजिक समरसतेची हंडी आपण आदरणीय आठवले साहेबांच्या हातून फोडू. नारायण नाही, नारायण आठवले साहेब म्हणतात बुक्कीने फोडू का? नाही नाही नाही. असं रविपुंज कुठे गेले? रविपुंज जीतने सुद्धा हात लावा. माई या पुढे, या माई. ओम लावा हात. भारत माता की. बोल बजरंग, बोल बजरंग. आदरणीय आठवले साहेबांच्या हातून सामाजिक समरसतेची ही हंडी फुटलेली आहे. आणि ही सामाजिक समरसता महाराष्ट्राच्या 44,000 खेड्यापाड्यामध्ये घराघरामध्ये नांदली पाहिजे. या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ही सामाजिक समरसतेचा संदेश या घाटकोपरच्या भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे. एक साथ नेलो ना.